काल आपण बघितलं फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधला लेसन वन फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. आपण फायद्यापर्यंत सगळं बघितलेलं की ऍप्लिकेशन तोटे फायदे, नंतर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन कुठे कुठे वापरलेलं आहेत, फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेतली. आता दुसरा लेसन आज बघणार आहोत लेसन टू ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर्स ऑब्जेक्टिव्स आहेत. ऍट द एंड ऑफ दिस लेसन यू शॅल बी एबल टू डिफाइन ऑप्टिकल केबल. आपण मराठीमध्ये डायरेक्ट घेऊया. उद्दिष्ट या धड्याच्या शेवटी आपण सक्षम होऊ शकतो. ऑप्टिकल केबल परिभाषित करा. ऑप्टिकल केबलचे बांधकाम तपशील समजावून सांगा. अपवर्तक निर्देशांक आणि एकूण अंतर्गत विक्षेपण परिभाषित करा. ऑप्टिकल केबलचे कार्य सिद्धांत स्पष्ट करा. फायबरचे प्रकार सांगा. सिंगल मोड आणि मल्टी मोड ऑप्टिकल केबल मध्ये फरक करा. तर हे उद्दिष्ट आपले असणार आहेत लेसन नंबर दोन मध्ये. सुरुवात करूया. व्हॉट इज एन ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर म्हणजे काय. सामान्यत फायबर ऑप्टिक्स मानवी केसांच्या व्यासाबद्दल काचेच्या लांब पातळ तार असतात. मग तो सिलिकॉन डायऑक्साइड असते, सिलिका असते, काय काय वेळा सिलिका वापरतात. काही प्लास्टिकच्या बनवत येतात. सिग्नलची मजबूती राखण्यासाठी प्रसारणाच्या दरम्यान कमी प्रकाशीय शोषण गुणधर्मामुळे लांब अंतरावरील दूरसंचार प्रणाली नेहमीच काच वापरतात. म्हणजे दूर किंवा लांब अंतरावर दूरसंचार प्रणालीसाठी टेलिकम्युनिकेशनसाठी लांब पल्ल्यासाठी काचेचाच वापर केला जातो. काचेचा वापर केल्यामुळे काय होते की तो प्रकाशाला शोषण कमी करतो. कमी शोषण कमी केल्यामुळे तुम्हाला आउटपुट जो आहे तो जास्त प्रमाणात आउटपुट मिळते तुम्हाला. म्हणजे जास्त प्रमाणात प्रकाश आउटपुट मिळतो. जेव्हा बंडलमध्ये व्यवस्था केली जाते तेव्हा त्याला ऑप्टिकल केबल्स म्हणतात, ज्याचा वापर लांब अंतरावरील माहिती असलेल्या प्रकाश सिग्नल प्रसारित करण्यासाठी केला जातो. म्हणजे बंडलमध्ये असेल तर तो बंडलमध्ये त्याला केबल्स असे म्हणतात. म्हणजे ऑप्टिकल फायबर्स तुमचे ऑप्टिकल केबल्स बंडल स्वरूपात असतील तर त्याला केबल्स असे म्हणतात. अशा पद्धतीने व्हॉट इज एन ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर आपण आज बघणार आहोत ऑप्टिकल फायबर म्हणजे काय. तर ऑप्टिकल फायबर सिलिकॉन डायऑक्साइड असते, सिलिकाच असते, म्हणजे तो काचेच्या स्वरूपात असेल किंवा प्लास्टिकच्या स्वरूपात असेल. आता काच कधी वापरतात, ज्या वेळेला लांब अंतरावर टेलिकम्युनिकेशन करत असेल त्यावेळेला काचेचा वापर केला जातो. आता लांब अंतरासाठी काचेचाच का वापर केला जातो, तर त्याला प्रकाश तो कमी शोषण घेतो म्हणून त्या गुणधर्मावरून त्याचा वापर लांब अंतरासाठी केला जातो. हे झालं ऑप्टिकल फायबर. नेक्स्ट बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबरचे बांधकाम. ऑप्टिकल फायबरची रचना खाली दाखवली बघा इथं. या ठिकाणी बघा याच्यामध्ये महत्वाचे चार पार्ट असतात. कुठले बघा. कोर जो प्लास्टिक किंवा ग्लास पासून बनवलेला असतात, त्याच्यात सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साइड असते. दुसरा पार्ट असतो म्हणजे हा बघा, हा जो पार्ट आहे तो कोर आहे, हा प्लास्टिक किंवा ग्लासचा असते. दुसरा पार्ट ह्याच्यावरचा जो असतो तो क्लॅडिंग तो पण प्लास्टिक ग्लासचा असतो किंवा म्हणजे सिलिकाचा असतो. त्याच्या वरच्या बाजूला असते बफर आणि त्याच्या वरच्या बाजूला असते एक जॅकेट. बफर अँड जॅकेट इथं तुम्हाला पाच दाखवलेत पण ऍक्च्युली चार असतात. हे फक्त काय की स्ट्रेंथ देण्यासाठी याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून स्ट्रेंथ मेंबर्स असतात. आणि त्याच्यावरती ह्या सगळ्यांना संरक्षण देण्यासाठी याच्यावरती आउटर जॅकेट असते. तर बफर जी असते ते पॉलीप्रॉपलिन चा वापर केलेला असते आणि जॅकेट असते पॉलिथिलिन किंवा त्याला पीई म्हणतात. तर हे जी असतात बफर अँड जॅकेट हे दोन्ही पण प्लास्टिक स्वरूपातले असतात. म्हणजे या कोटिंग पासून ते या तीन जे दिसतात इथं तुम्हाला फायबर केबलमध्ये एक दोन आणि तीन म्हणजे हे कोटिंग हे स्ट्रेंथ मेंबर आणि आउटर जॅकेट हे प्लास्टिक स्वरूपातले असतात. तर ते कुठले प्लास्टिक असतात तर प्लास्टिकमधलेच हे पॉलिप्रोपलिन पॉलिथिलिन
हे प्रकार या ठिकाणी प्लास्टिकचा प्रकार या ठिकाणी वापरलेला असतो. परंतु हे जे दोन आहेत क्लॅडिंग आणि कोर, हे क्लॅडिंग कोर एकतर प्लास्टिक किंवा ग्लासचा वापर केलेला असतो. दोन्ही ग्लास असतील किंवा दोन्ही प्लास्टिकचा वापर केलेला असतो. तर हे दोन्ही पण एकच मटेरियलचा वापर केलेला असतो. तर हे झालं तुमचा ऑप्टिकल फायबरचे कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट बघूया स्टेप बाय स्टेप. आता हे जे चार पार्ट आहेत ते आपण बघूया. पहिला आहे कोर. तर कोर म्हणजे काय आहे? फायबर केबलचा मुख्य भाग प्लास्टिक किंवा सिलिका किंवा काचेचा सिलेंडर असतो जो सर्व फायबर केबलच्या लांबीवर चालतो आणि क्लॅडिंग द्वारे संरक्षण प्रदान करतो. म्हणजेच आता इथं तुमचा कोर आहे, त्याला संरक्षण देण्यासाठी क्लॅडिंग आहे, त्याच्यावर परत कोटिंग आहे, परत त्याला संरक्षण देण्यासाठी, परत त्याच्यावरती परत ह्या तिन्हीला संरक्षण देण्यासाठी स्ट्रेंथ मेंबर आहे, आणि ह्या एक दोन तीन चौघांना स्ट्रेंथ देण्यासाठी परत हे आउटर जॅकेट आहे. मेन पार्ट जे लाईट पाठवण्यासाठी जे वापरलं जातं ते कोर आहे. त्या कोर मधून तुम्ही प्रकाश सोडणार आहात. आता ज्या वेळेला तुमचा प्रकाश याच्यातून पास होणार आहे, प्रभाव करणार आहे याच्यातनं, तर प्रभाव करताना तो काय होणार आहे? समजा तो प्रकाश याच्यातनं चाललाय या कोर मधून, म्हणजे हा जो प्लास्टिकचा जो कोर आहे या कोर मधून चाललेला आहे किंवा काचेचा कोर आहे, तर काचेच्या कोर मधून जेव्हा प्रकाश जातो तर त्यावेळेला जो प्रकाश वरती चाललाय इथं, तर आतल्या जो इथं जो कोटिंग आहे किंवा आतला जो या ठिकाणी या स्पॉटला हा प्रकाश इथं येऊन या स्पॉटला आधळून तो आतल्या आत त्या काचेच्या आतल्या आत लाईट बीम परावर्तित होतो, म्हणजे हा इथं रिफ्लेक्ट होतो म्हणजेच परावर्तित होतो. आता तुम्ही म्हणणार की बा क्लॅडिंग सुद्धा त्याच मटेरियलचा आहे, काचेचाच क्लॅडिंग आहे. परंतु काच क्लॅडिंग किंवा काच इथली जी काच अशी असते की हा जो प्रकाश आहे तो ह्याच्यातनं बाहेर जाणार नाही. हा क्लॅडिंग काय करतो, ह्या प्रकाशाला पुन्हा परत कोर मध्येच ठेवतो, म्हणजे कोर मधून बाहेर पाठवत नाही. म्हणजेच कोर मधला जी लाईट आहे ते आतल्या आतच राहते आणि आतल्या आतच तो काय होते, परावर्तित होते. ह्या कोर मध्येच प्रकाश परावर्तित होते. ह्याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पुढे येणार आहे. तर कोर मध्येच काय होते, प्रकाश तुम्हाला व्हायला जातो, म्हणजेच तुमचा या कोर मध्येच. आणि क्लॅडिंग काय करते, त्या लाईटला बाहेर जाऊ देत नाही आणि तो कोर मध्येच ठेवतो. आणि त्याच्यावरती मग काय बफर आणि जॅकेट जे असते ते काय प्लास्टिकचे असतात. तर तो फक्त कशासाठी की ह्याना कोणत्या प्रकारचा धोका होऊ नये म्हणून हे वरती त्याला कोटिंग असते, बफर कोटिंग अँड जॅकेट. नंतर कोरचे साईज असतात त्याच्या ऍप्लिकेशन प्रमाणे. कोरचा व्यास वापरलेल्या अनुप्रयोगावरून अवलंबून आहे. अंतर्गत प्रतिबिंबामुळे कोरच्या आत प्रवास करणारा प्रकाश कोर आणि क्लॅडिंग सीमेमधून प्रतिबिंब होतो. बहुतेक अनुप्रयोगासाठी कोर क्रॉस सेक्शनल वर्तुलाकार असणे आवश्यक आहे. तर कोर तुमचा जो असतो म्हणजेच फायबर ऑप्टिक हा मोस्टली सिलेंड्रिकल गोलाकारामध्ये असतो, वर्तुळाकारामध्ये असतो. तर हिथं एक कोर आहे, इथं पण एक कोर आहे आणि इथं पण एक कोर आहे. तर इथला जो कोर आहे तो एकदम छोटा आहे पा. तर ह्याची साईज आहे 9 मायक्रोमीटर. अशा प्रकारचा जो फायबर असतो तो असतो सिंगल मोड. ऍक्च्युली दोन प्रकारचे फायबर ऑप्टिक्स आहेत, एक सिंगल मोड आहे, दुसरा मल्टी मोड आहे. पुढे येणार आहे डिटेलमध्ये, आता सध्या फक्त लक्षात ठेवा. आता इथं जो छोटा हा कोर वापरलेला आहे तो सिंगल मोड साठी आहे, त्याची साईज आहे 9 मायक्रोमीटर. आता इथं जे दोन हे जे आहेत इथले जे दोन साईजेस इथं दाखवलेत, तर इथं जरा थोडासा मोठा दिसतो याच्यापेक्षा. तर हा दोन जे आहेत ह्याला मल्टीमोड म्हणतात. तर मल्टीमोड मधला ह्याला ह्याच्यामध्ये जी कोर आहे जी साईज आहे 50 मायक्रोमीटर आणि ही जी साईज आहे 62.5 मायक्रोमीटर. आणि दोन्हीचे क्लॅडिंगची जी साईज आहे म्हणजे फायबरची टोटल जी साईज आहे त्या 125 मायक्रोमीटर. म्हणजे टोटल तुमचा जो साईज आहे फायबरचा तो साईज आहे 125 मायक्रोमीटर. आणि त्याच्यातला 9 मायक्रोमीटर सिंगल मोड साठी कोरचा साईज आहे. मल्टी मोड मध्ये दोन साईजेस आहेत वेगवेगळे, एक 50 मायक्रोमीटरचा आहे आणि दुसरा 62.5 मायक्रोमीटरचा आहे. तर ह्याच्यामध्ये सिंगल मोड मध्ये एकच बीम पाठवली जाते आणि मल्टी मोड मध्ये अनेक बीम्स तुम्ही पाठवू शकता, अनेक लाईट्स पाठवू शकता. अशा प्रकारे एक असा समजा एक बीम झाला, अजून एक दुसरा बीम इथं तुम्ही दाखवू शकता. असे मल्टी मोड फायबर्स ऑप्टिक्स असतात हे दोन. तर हे झाला पहिला पार्ट तुमचा
फायबर ऑप्टिक मधला पहिला पार्ट आहे तो कोर, याच्यातनं प्रकाश वाहणार आहे. दुसरा पार्ट आहे क्लॅडिंग. तर मगाशी आपण बघितलं की प्रकाश कशातून जाते, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की क्लॅडिंगचं पण काम काय, प्रकाश तुमच्या कोर मधून जातोय, परंतु ज्या वेळेला तो क्लॅडिंग आणि कोरच्या बरोबर त्या सीमेवर येतं, तर त्या सीमेवर आल्यानंतर कोर मधून जाणारा जो प्रकाश आहे तो पुढं क्लॅडिंगला जात नाही. क्लॅडिंग अशा पद्धतीने बनवलेलं असते की तो पुन्हा त्याच्यातनं सिग्नल तो बाहेर जाऊ देत नाही, पुन्हा तो कोर मध्येच ढकलतो, कोर मधला लाईट कोर मध्येच राहतो, क्लॅडिंग त्याला अजिबात बाहेर जाऊ देत नाही, प्रकाशाला बाहेर जाऊ देत नाही. तर क्लॅडिंगचं ते काम आहे. आणि क्लॅडिंगच्या वरती संरक्षण देण्यासाठी बफर कोटिंग असते आणि त्याच्यावरती परत जॅकेट्स असतात. आता ह्याला सुद्धा तुम्ही त्या सेम मटेरियल पासून बनवलेलं असते, प्लास्टिक ग्लास आणि सिलिका. प्लास्टिक आणि ग्लास पासूनच बनवलेलं असतात. तर प्लास्टिक ग्लास म्हणजेच काय असणार आहे, सिलिका, सिलिकॉन डायऑक्साइड, काही कुठलं तर त्याच्या ऍप्लिकेशन प्रमाणे त्याचा उपयोग केलेला असतो. तर हे झालं कोर, दुसरा झाला क्लॅडिंग, तिसरा प्रकार आहे त्याचा पार्ट आहे तो म्हणजे बफर जॅकेट. मगाशी सांगितलं तर ते बफर जॅकेट ऑप्टिकल केबल्स मध्ये व्यवस्थित व्यवस्था करताना फायबरचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे म्हणजेच बफरचे मुख्य कार्य आहे. तर ह्या दोन्हीला महत्वाचं संरक्षण देण्यासाठी कोरला आणि क्लॅडिंगला, कारण कसं आहे की हे काचेच असल्यामुळं तुम्ही असलं बेंड केलं तर हे तुटून जाणार आहे, तर हे तुटू नये म्हणून, हे दोन्ही पण क्लॅडिंग आणि कोर तुटू नये म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी बफर आणि जॅकेट्स असतात. तर पहिल्यांदा बफर आहे, हे बंडल केबलच्या सामर्थ्य सदस्यांनी झाकून संरक्षित केले आहेत. आणि हे कशापासून बनवले आहेत, पॉलीप्रॉपलिन. पॉलीप्रॉपलिन म्हणजे प्लास्टिकचा प्रकार आहे. पॉलीप्रॉपलिन या प्लास्टिकच्या प्रकारापासून हे बनवले असतात. प्लास्टिक म्हणजे पीव्हीसी, पीव्हीसी स्वरूपातले हे पॉलीप्रॉपलिन असतात. हे झालं बफर जॅकेट तिसरा भाग. चौथा पार्ट आहे तुमचा आउटर जॅकेट. शेवटचा जो आउटर जॅकेट आहे हा आउटर जॅकेट. तर हे आउटर जॅकेट काय करते, आतल्या सगळ्यांना तो संरक्षण देतो, सगळ्यांना स्ट्रेंथिंग देतो, संरक्षण देतो, बाबा कुठल्याही प्रकारचा त्यांना धोका होणार नाही, नंतर कोणत्याही वातावरणाचा त्याला इफेक्ट होणार नाही, त्याच्यापासून ते संरक्षण देण्यासाठी हा तुमचा आउटर जॅकेट असते. मग तुम्ही त्याच्यात पाण्यात टाकलं, तुम्ही जमिनीत गाडलं तरी त्याला काय होणार नाही, लक्षात घ्या, या फायबर ऑप्टिकला काही होत नाही. म्हणून बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल बघा की समुद्रामध्ये फायबर ऑप्टिक केबल्स टाकलेले असतात, त्याला वर्षानुवर्ष त्याला काही होत नसतं. तेच तुम्ही समजा त्या ठिकाणी कॉपरच्या वायरीज टाकल्या तर ते गंजून कालावधीने ते खराब होऊ शकतात, परंतु हे फायबर ऑप्टिक्स अजिबात खराब होत नाहीत, बरेच दिवस ते चालतात. तर ह्याच्यामध्ये जॅकेटवरनं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडं दोन प्रकारचे फायबर ऑप्टिक, फायबर ऑप्टिक आहे किंवा ऑप्टिकल फायबर आहे, एक सिंगल मोड आहे, दुसरा मल्टी मोड आहे. सिंगल मोड तुम्हाला ओळखण्यासाठी आणि मल्टी मोड ओळखण्यासाठी कलर कोडिंग असते. तर तुमचा समजा ऑरेंज कलर असेल तर तो मल्टी मोड आहे, मल्टी मोड आहे, आणि येलो असेल तर सिंगल मोड आहे. तर इतर बघा, ऑरेंज कलर मध्ये मल्टी मोड किंवा ऍक्वा पाण्याचा कलर असतो, तो ऍक्वा कलर मध्ये सुद्धा तुमचा फायबर ऑप्टिक आहे. येलो कलर मध्ये सिंगल मोड, हा सिंगल मोड मध्ये बघा येलो कलर मध्ये, आणि ब्लू कलर मध्ये सुद्धा तुमचा सिंगल मोड असते, हा ब्लू कलर मध्ये सिंगल मोड आहे. तर हे बाहेर जो आहे तो जॅकेट आहे, लक्षात घ्या, हे वरच्या बाजूला जे आहे ते जॅकेट आहे, सगळं जॅकेट आहे. आतमध्ये मेन जो कोर आहे तो आतमध्ये आहे, त्याच्या आतमध्ये. तर हे सगळं तुम्हाला संरक्षण देत आहे. तर ह्या जॅकेटमुळं आणि तुमच्या बफर जॅकेटमुळे, बफर जॅकेट आणि तुमचं हे आउटर जॅकेटमुळं आतल्या ह्या कोरला आणि क्लॅडिंगला संरक्षण मिळतंय. म्हणजे तुम्ही असं बँड करून असं गोलाकार मध्ये ठेवलं तरी ते त्याला काय होत नाही, कोरला किंवा क्लॅडिंगला काही होत नाही. हे झालं तुमचा आउटर जॅकेट. अशा प्रकारे आपण चार भाग बघितले, याचे कोर, क्लॅडिंग, बफर आणि जॅकेट. जॅकेट सुद्धा कशा साहाय्याने तयार केलेला आहे, पॉलीप्रॉपलिन. तर हा सुद्धा एक पीव्हीसीचा म्हणजे प्लास्टिकचा प्रकार आहे, त्याच्या साहाय्याने हे बनवलेलं असतं. आउटर जॅकेट, सॉरी आउटर जॅकेट, आउटर जॅकेट जे आहे ते पॉलिथिलिन,
पॉलिथिलीन पासून बनवलेलं आहे, पॉलिथिलीन आउटर जॅकेट. आणि इथं जे आहे ते बफर जॅकेट, हे बफर जॅकेट तुमचा पॉलिप्रॉपिलीन पासून बनवलेलं आहे. नेक्स्ट पुढे जाऊया जरा. आता आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचे नियम आहेत. आता रिफ्लेक्शनचे नियम कोणते आहेत पाहू, रिफ्लेक्शनचे नियम आहेत. रिफ्लेक्शनचे नियम, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता लाईटशी संबंधित काय गोष्टी आहेत पुढे आता येणार आहेत, तर ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. कारण जो प्रकाश त्या फायबर ऑप्टिक मधनं वाहणार आहे, कसं वाहणार आहे, त्याच्यासाठी ह्या नियमाचा अभ्यास करावा लागणार आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. याच्यामध्ये दोन लॉज आहेत, एक अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपतन कोन, आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन कोन. ज्या कोनात प्रकाश सामान्य पृष्ठभागावर आढळतो त्याला आपतन कोन म्हणतात, आणि परावर्तन कोन म्हणजे कोन ज्यावर पृष्ठभागातून प्रकाश प्रतिबिंब होतो. तर हे काय आहे, तर इथं बघा. आता हे समजा पृष्ठभाग आहे, हा समजा एक काच आहे, समजा ग्लास आहे समजा. आणि ह्या ग्लासवर किंवा आता ऍक्च्युली ही ग्लास ऐवजी तुम्ही इथं मिरर धरा, आरसा धरा. समजा इथं आरसा आहे आणि आरसावर तुम्ही हे लाईट असं इन्सिडेंट करताय, आपतित किरण. हे आपतित किरण ज्यावेळेला प्रकाश बीम असा येतो, तर ह्या आरशेवर येऊन आढळून तो असा इथं परावर्तित होतो. बघ, इकडून इथं आला, ह्या पॉइंट पासून इकडं परावर्तित झाला. ज्यावेळेला हे दोन बीम च्या मध्ये तुम्ही अशी एक उभी लाईन तयार करता, त्या उभी लाईनला म्हणतात नॉर्मल. म्हणजे तुम्ही प्रकाश समजा तुम्ही असं उभं सोडलं तर तो उभंच जाणार आहे खाली, कुठल्याही प्रकारचं परावर्तित होणार नाही. म्हणजे लाईट तुम्ही असं सरळ सोडलं तर तुमची लाईट सरळ जाणार आहे, त्याला नॉर्मल म्हणतात. पण ज्यावेळेला तुम्ही असे तिरखं सोडता, अशा वाकड्या स्वरूपात सोडता, तर त्यावेळेला काय होतं, बीम इतर आढळून असं तिरखच त्या ठिकाणी परावर्तित होतं. आता या ठिकाणी नॉर्मल आणि इन्सिडेंट रेच्या मध्ये जो कोण तयार होतो, तर ह्या कोणाला काय म्हणतात, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपतन कोण. आणि दुसरा काय, नॉर्मल आणि जो परावर्तित झालेला किरण आहे रिफ्लेक्टेड रे, ह्याच्यामधला जो कोण तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन, परावर्तन कोण. तर हे जे दोन कोण आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, लक्षात आलं, हे दोन नियम आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दुसरा आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईट, प्रकाशाची वैशिष्ट्ये. आता प्रकाशाची वैशिष्ट्ये मध्ये काय पहा, आता या ठिकाणी दोन वैशिष्ट्ये आहे, एक आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे, आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय ते बघूया. आता या ठिकाणी बघितलं तुम्ही काय, की ज्यावेळेला प्रकाश या आरसेवर पडतो, आरसा परावर्तित करतो बीम, म्हणजे त्याला म्हणतात रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टेड. पण तू इथं काय होते, ह्याच्यात आता इथं आरसा नाहीये, इथं आता एक ग्लास वापरलाय. ग्लास मध्ये काय होतं, ज्यावेळेला तुम्ही प्रकाश इथं सोडता तर प्रकाश ग्लासच्या आतमध्ये शिरतो, शिरल्यानंतर इथं एक परत शिरल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, ह्या पॉइंट पासून प्रकाश आत थोडासा वाकलेला आहे आणि वाकून परत खाली आलाय, परत ग्लास मधून परत बाहेर आल्यानंतर, बाहेर म्हणजे तुमचं एअर मध्ये, हवामध्ये, हवेतून बीम काचेत चाललेलं आहे आणि काचेतून परत बीम बाहेर हवेत यायला लागला, त्यावेळेला इथं जो बीम वाकडा होतो त्याला म्हणतात रिफ्रॅक्ट किंवा रिफ्रॅक्शन, ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर मागासारखंच तुम्ही जी उभी लाईन वडलेली आहे ही डॉटेड लाईन्स, ह्याला म्हणतात नॉर्मल. आता नॉर्मल आणि हा रिफ्रॅक्टिव्ह अँगल मध्ये, रिफ्रॅक्शन मध्ये जो अँगल कोण तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. लक्षात आलं का, रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता इथं जो इथं तुम्ही काय वापरलाय, आरसा वापरलाय, आरशाला तुम्ही जेवढा प्रकाश सोडता तर तो परावर्तित होतो. परंतु इथं जी वापरलाय तो एक ग्लास, ग्लास मध्ये काय होते, जेव्हा तुम्ही ह्याला लाईट सोडता तर ग्लास मध्ये लाईट प्रकाश आतमध्ये जातो, परंतु आत जाताना काय होते, जरा या ठिकाणी एक वाकडा होतो, वाकडा झाला, बेंड होतो, बेंड थोडासा बेंड होतो, परत खाली येतो, परत सरळ रेषेत येतो.
म्हणजे हवेत जाऊन परत तो ग्लास मध्ये जातो, म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून परत पहिल्या माध्यमात, जे पहिल्या माध्यमातून घेऊन म्हणजे हवेतून जाऊन तो ग्लास मध्ये जातो आणि परत तो हवेत येतो. हे जाताना इथं जो तिरका होतो किंवा वाकडा होतो, वाकडा झालेला जो बीम आहे त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. आणि नॉर्मल आणि रिफ्रॅक्शन मधला जो कोन तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे, तुम्हाला थोडं दिसेल अजून डिटेलमध्ये की खरोखर हे रिफ्लेक्शन असं असते का. तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवतो मी व्हिडिओच्या स्वरूपात. आता या ठिकाणी अजून काय गोष्टी आहेत, ऑपेक ऑब्जेक्ट म्हणजे अपारदर्शी वस्तू असेल, अपारदर्शी वस्तू. आता अपारदर्शी वस्तू म्हणजे तुमचा हा आरसा, म्हणजे तो पारदर्शक नाही, तो काय करतोय डायरेक्टली सिग्नल बीम आला की तो काय करणार आहे परावर्तित करणार, रिफ्लेक्ट करणार. सेम तसंच इथं मिरर वापरलाय, बीम इथं आली की तो बीम इकडे जाणार आहे, परावर्तित होऊन इकडे जाणार आहे. परंतु तेच तुमचा पारदर्शक असेल, पारदर्शक म्हणजे तुमचा मगाचा ग्लास, तर ग्लास मध्ये काय होते सिग्नल बीम अशी येते आणि आतमध्ये जाते, आतमध्ये गेले की त्याला म्हणतात ट्रान्समिशन. परंतु जे बीम अँगल तयार झालेलं आहे तर वाकडं झालेलं आहे, वाकडं झालेलं त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन तर ते व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. तर हा व्हिडिओ आहे बघा. आता हे बघा, हे बीम ह्याच्यातनं बीम तयार झाले. आता बघा हे ग्लास आहे, आता हे हवेतून ग्लास मधनं गेलं बघा. ज्यावेळेला हे याच्यातनं जातं, ज्यावेळेला हे याच्यातनं जातं तेव्हा हे बघा हे तुमची बीम आहे, फुल स्ट्रेंथची बीम. परंतु ज्यावेळेला हा ग्लास मधनं जातं तर इथं बघा हे थोडस बारीक झालंय, इथं थोडीशी मोठी जाड बीम आहे, इथं कमी जाड बीम आहे. म्हणजेच काय, हवेतून ज्यावेळेला हा बीम पुढे प्रवास करतो त्यावेळेला तो लाईटच्या स्पीडनं जातो लक्षात, म्हणजे ह्याला डेन्सर मीडियम मधून म्हणतात. आता हे सॉरी रेअर मीडियम, हा रेअर मीडियम आहे आणि हा डेन्सर मीडियम आहे. आता रेअर मीडियम मधून ह्या माध्यमातून ज्यावेळेला हवेतून हा बीम प्रवास करतो तर हा डेन्सर मीडियम मध्ये येतो, म्हणजे ह्याचं घनत्व जास्त असते. म्हणजे हिथं स्पीड कमी होतो आणि हिथं स्पीड जास्त असते. हिथं स्पीड किती असते तर लाईटच्या स्पीडनं 3×10^8 मीटर्स पर सेकंड, आणि ह्याच्यामध्ये त्याचं स्पीड कमी होतो अंदाजे 2×10^8 मीटर्स पर सेकंड. तर हे किती होते हे पण तुम्हाला पुढे दिसेल. परंतु ज्या वेळेला हे आतमध्ये येतो, आतमध्ये प्रकाश येतो, बीम येतो, तर इथं बघा थोडासा बेंड झालाय. हे बेंड झालं म्हणजे ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन, ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. अजून तुम्हाला पुढे कळेल. हे बघा हवेत असेल तर त्याचं स्पीड असते 3×10^8 मीटर पर सेकंड. या स्पीडनं हे प्रकाश पुढे प्रभाव करतो आणि मग ह्याच्यातनं गेल्यानंतर रिफ्रॅक्शन होतं. आणि ह्याच्यात स्पीड किती होते बा, या ठिकाणी बघा. आता इथं बघा जास्त जाडीचा आणि इथं कमी जाडीचा आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की हे डेन्सर मीडियम आहे, तर इथं घनत्व जास्त आहे, तर काय होतं याच्यातनं स्पीड पण कमी होते. ग्लासमुळे काय होते याच्यातनं वेग त्याचा लाईटचा बीमचा कमी होतो, तर ते जवळपास 2×10^8 मीटर पर सेकंड होते. आता हे जे बेंड वाकडं झालेलं आहे ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल, मग इकडून इथं आलं रिफ्रॅक्शन झालं, परत तो बाहेर आला म्हणजे डायरेक्टली इकडून असा पुढे गेलाय बघा. तर ह्याच्यात बघा स्ट्रेंथ आता सेम तो पूर्वीसारखाच राहिला आणि इथं स्ट्रेंथ एकदम कमी आहे. तर हा मगाशी सांगितलं बघा एअर म्हणजे रेअर मीडियम आहे, म्हणजे घनत्व याला कमी आहे आणि हे डेन्सर मीडियम आहे आणि ह्याच्या स्पीड कमी होत आहे. तर ज्यावेळेला तुम्ही ह्याला ह्याच्यावर देता प्रकाश ह्याच्यावर सोडताय त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. ह्याला तुम्ही ह्याच्यावर प्रकाश सोडताय त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. ज्यावेळेला तो इकडे प्रकाश इकडे वाकडा होतो त्याला म्हणतात रिफ्रॅक्टर रे. ज्यावेळेला तो प्रकाश ग्लासच्या बाहेर येतो त्याला म्हणतात इमर्जंट रे. ग्लास मधून प्रकाश बाहेर पडतो, बीम बाहेर पडतो त्याला म्हणतात इमर्जंट रे. त्या ठिकाणी तुम्ही ह्याला इन्सिडेंट केलेला प्रकाशाला ज्या पॉइंटला दिलेला आहे प्रकाश
त्या पॉइंटच्या ओव्हर लाईन तुम्ही अशी उभी लाईन तयार केली त्याला म्हणतात नॉर्मल, उभे लाईनला म्हणतात नॉर्मल. तर ह्या नॉर्मल आणि इन्सिडेंट बीम जे आहे याच्यामधला जो कोन आहे याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. मग अशीच बघितलं बघा अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्रॅक्टिव्ह रिफ्रॅक्शन आणि नॉर्मल मधला जो कोन आहे त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मगाशी ह्याला इमर्जन्स म्हणलेलं, इमर्जंट म्हणलेलं. तर इमर्जन्स आणि नॉर्मल मधला जो कोन आहे त्याला म्हणतात अँगल ऑफ इमर्जन्स. आता बघा, आता मगाशी आपण मगाशपासून बघत होतो की उभं गेलं की ते नॉर्मल असते. तर बघा आपण तिरकट सोडलं की इथं रिफ्रॅक्शन तयार होतं, परंतु इतर कोणत्याही प्रकारचं रिफ्रॅक्शन होत नाही. इथं काय होतं बघा, सरळ रेषेत बीम सरळ रेषेतच पुढे जातो, कोणत्याही प्रकारचं वाकडं काय किंवा बेंड होत नाही, सरळ बीम सरळ रेषेत पुढे जातो. फक्त काय होते की ह्या डेन्सर मधनं जाताना त्याची गती फक्त कमी होते. ज्यावेळेला तो हवेत असते रेअर मीडियम मध्ये तो गती जास्त असते लाईटच्या स्पीडनं, इथं कमी होते परत इकडे स्पीड जास्त होते, परंतु तो जाताना सरळ रेषेतच प्रवाह करते. आणि इथं कोण किती तयार होतो, झिरो डिग्री. As it is the shortest path through which light can travel in the glass medium, there's no bending occur in this case. As the angle of incidence of laser beam, that is, ज्यावेळेला आपण कोण तयार करतो म्हणजे सरळ पासून तुम्ही तिरख्या स्वरूपात समजा तुम्ही बीम सोडलं तरच तुमचा हा रिफ्रॅक्शन तयार होतो. आतमध्ये ग्लास मध्ये हा रिफ्रॅक्शन तयार होतो. तुम्ही सरळ ठेवलं सरळ पास होतो, तुम्ही तिरख्या स्वरूपात समजा बीम सोडलं तर तुम्हाला या ठिकाणी रिफ्रॅक्शन मिळेल. ज्यावेळेला तो रिफ्रॅक्शन होतो तर त्यावेळेला रिफ्रॅक्शन झालेला जो बेंड झालेला जो आहे तो वाकडा झालेला आहे तो कोणाकडे असते, हा नॉर्मल कडे असते. आणि ज्यावेळेला तो बाहेर पडतो तर तो नॉर्मल पासून लांब जातो, नॉर्मल पासून लांब जातो. इथं तुमचा नॉर्मलच्या जवळ असते आणि इकडे तो नॉर्मल पासून लांब जातो. या ठिकाणी ते दाखवले पण म्हणजे हा रिफ्रॅक्शन ग्लास मध्ये तो नॉर्मलच्या जवळ असतो आणि ग्लास मधून बाहेर पडल्यानंतर तो रिफ्रॅक्शन नॉर्मल पासून लांब असतो. रेअर मिडियम डेन्सर मिडियम जातो. तर डेन्सर मधनं तो रेअर मधनं जाताना बघा याच्यातनं लांब जातो रेअर मिडियम. पुन्हा एकदा बघा जसं जसं आपण तिरक्या स्वरूपात करतो त्याचं रिफ्रॅक्शन कसं तयार होते. पण अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल की हे रिफ्रॅक्शन म्हणजे काय. तर रिफ्रॅक्शनशी संबंधित दुसरा मुद्दा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम इज डिफाइंड ऍज द रेशियो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. तर रिफ्रॅक्टिव्ह रिफ्रॅक्शनशी संबंधित रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम भागिले वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. तर या वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम भागिले वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियमला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. म्हणजे बघा की प्रकाश ज्या वेळेला व्हॅक्युम मधनं पोकळ मधनं फिर वाहतो, पोकळीमधून वाहतो, त्यावेळेला त्याचे स्पीड किती असते, 3×10^8 m/s. म्हणजे आता समजा हे असं समजा दिलेलं आहे की बाबा 300,000 km/s. आता इथं असं दाखवताना 300,000 km/s दाखवलंय आणि ते समजा तुम्ही त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढलं म्हणजे 300,000 व्हॅक्युम मधनं जात असेल आणि मीडियमचं पण तेवढंच असेल तर दोन्ही पण काय होणार आहे, 300,000/300,000 म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती येणार आहे, 1. म्हणजेच व्हॅक्युम मधला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे 1, परंतु तोच समजा व्हॅक्युम आणि पाणीतून जाणार असेल, पाण्यातून
पाण्यातून जाताना त्याची स्पीड होते 2,25,000 किलोमीटर पर सेकंड, 2,25,000 किलोमीटर पर सेकंड. मग त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते, मग 3,00,000 / 2,25,000 त्याची किंमत येते 1.3. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येते 1.3 पाण्यासाठी. तेच तुम्ही ग्लास मध्ये गेला तर ग्लास मध्ये आता मगाशीच बघितलं बघा 2,00,000 किलोमीटर पर सेकंड, मग 3,00,000 तुमचा हा 2,00,000 मीडियम म्हणजे तुमचा ग्लास आहे, तर हे 3,00,000 / 2,00,000 होणार, त्याची किंमत नाही जवळपास 1.5. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. तर रिफ्रॅक्शनशी संबंधित हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आता हे रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा काय संबंध आहे, हे सगळं अजून पुढे पुढे तुम्हाला येणार आहे की त्याला त्याच्याशी संबंधित हे सगळ्या गोष्टी काय आहेत. नंतर आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता इथं तुमचा मेन पार्ट येतोय की तुमचा जो फायबर ऑप्टिक आहे त्याच्यामधला जो बीम पास होणार आहे तो तुमचा टोटल आतमध्ये अंतर्गत तो प्रतिबिंब जो आहे तो टोटली काय होणार आहे, एकूण अंतर्गत प्रतिबिंब तयार होणार आहे, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन बीम प्रसारित केले जाणार आहे लाईटच्या स्वरूपात. ते कसं होणार आहे, तर आता या ठिकाणी ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टमचे हृदय ऑप्टिकल फायबर आहे जे माहितीसह लोड केलेल्या बीम वाहून नेणारे ट्रान्समिशन चॅनल म्हणून कार्य करते. जेव्हा प्रकाश किरण इंटरफेसला गंभीर कोणातून जास्त कोणात दाबतो तेव्हा प्रकाश किरण इंटरफेस मधून काच मध्ये जात नाही, इंटरफेस वर आरसा अस्तित्वात असल्याचा प्रभाव आहे. जेव्हा असे होते तेव्हा प्रतिबिंब कोण आपत्तीच्या कोणा इतकेच असते जसे की वास्तविक आरसा वापरला गेला आहे. ही क्रिया एकूण अंतर्गत प्रतिबिंब म्हणून ओळखली जाते. क्रिटिकल कोण आपत्तीचा कोण आहे ज्यामुळे अप्रवर्तक प्रकाश दोन भिन्न माध्यमांमधील इंटरफेस वरून प्रवास करू शकतो. आपत्तीचे कोण गंभीर कोणातून मोठे केले असल्यास प्रतिबिंब त्याऐवजी परावर्तन होते. आता या ठिकाणी एक महत्वाचा पाठ दिलेला आहे तो म्हणजे क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल ज्या वेळेला येतो, क्रिटिकल अँगल म्हणजे या ठिकाणी त्याला मराठीत काय म्हणलेलं आहे, क्रिटिकल अँगल. समजा तुमचा या ठिकाणी इंटरफेस व आरसा अस्तित्व असल्याचा प्रभाव आहे. जेव्हा असे तो प्रतिबिंब कोण आपत्तीच्या कोणा इतकेच असते जसे की वास्तविक आरसा वापरला गेला आहे. ही क्रिया एकूण अंतर्गत प्रतिबिंब म्हणून ओळखले जाते. ही कधी होते, क्रिटिकल कोण आपत्तीचा कोण आहे. क्रिटिकल कोण ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेलाच तुम्हाला इंटरनल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तयार होतो. आता हा क्रिटिकल अँगल काय, क्रिटिकल अँगल साठी हा जरा डायग्राम बघूया. या ठिकाणी बघा, ज्या वेळेला हा तुमचा समजा ग्लास आहे, आता ग्लासच्या वरच्या बाजूला तुमचा क्लॅडिंग असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही या कोणामधून या अँगल मध्ये समजा तुम्ही बीम सोडलेला आहे, तर बीम समजा तुम्ही ह्या कोणातून सोडले तर बीमचं रिफ्लेक्शन जो आहे तो हितो येते, म्हणजे बरोबर ह्याच्या पृष्ठभागाशी टच होऊन, म्हणजे क्लॅडिंग काय करते वरती सोडत नाही, तुम्हाला बीम वरती दिसत नाही. तुमचा बीम वरती दिसला की तो बीम बाहेरच पडणार आहे, इकडे येणार नाही. परंतु ज्या वेळेला हा बीम हितो हॉरिजेंटल असेल, म्हणजे बाहेर पडणारा बीम हॉरिजेंटल असेल, तर तो बीम बाहेर पण जात नाही, तो बीम परत आतमध्ये येतो. ज्या वेळेला हा हॉरिजेंटल असतो 90° येतो ह्याला म्हणतात क्रिटिकल अँगल, ह्याला म्हणतात क्रिटिकल अँगल. मगाशी आपण रिफ्रॅक्शन बघितलं की तुमचा जो बीम आत आला की रिफ्रॅक्शन होतं, परंतु हिथं काय केलंय की आपण बीम काचेमध्ये आतमध्ये सोडतोय, म्हणजे आतमध्ये आपण काचेमध्ये सोडतोय, सोडल्यानंतर ह्या स्पॉटला हा बीम हॉरिजेंटल होतो, म्हणजे ज्या साईज मधून म्हणजे ज्या तिरके आकारामध्ये तुम्ही हे सोडले त्या आकारातून बीम जो बाहेर पडणारा जी बीम आहे ती काय होते, हॉरिजेंटल येते, त्या ग्लासच्या हॉरिजेंटल मध्ये येतं, आडवं येतं. ते आडवं आल्यानंतर इथं एक जी कोण तयार होते ते 90° तयार होतो, त्या 90° म्हणतात क्रिटिकल अँगल. आणि ह्या क्रिटिकल अँगल मध्येच काय होते, ज्यावेळेला हे बीम इथं आदळून हा परत परावर्तित होतो, असा आतमध्येच परावर्तित होतो बीम, त्यालाच म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, कधी क्रिटिकल अँगलच्या वेळेला. आता हे मी फक्त थिअरिटिकल सांगतोय,
तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला की खरोखर तो इंटरनल रिफ्लेक्शन असं होते का. त्याच्यासाठी परत एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, आता हे समजा हे तुमचा समजा ग्लास आहे, एक ग्लास आहे आणि हिथन समजा बघा ही बीम तुमची अशी सोडल्या, ह्याच्या वरच्या बाजूला क्लॅडिंग असते, क्लॅडिंग त्याला बाहेर जाऊ देत नाही, पण तू समजा इथं ग्लॅडिंग पण नाहीये आणि समजा तुम्हाला आता दिसेल बघा की ही बीम इथं तुम्हाला इथं स्पॉट दिसेल बघा, हा स्पॉट इथं दिसेल आणि जसं जसं तुम्ही कोण ह्याचा बदलाल तर तो स्पॉट खाली खाली येईल. आता जसं तुम्ही ह्याचा कोण बदलाल, आता ऍक्च्युली स्पॉट वरती जातोय, तुम्हाला इथं स्पॉट दिसेल बघा, इथं आता बघा इथं स्पॉट दिसतोय. तर ज्यावेळेला तुम्ही हे प्रकार असं असं जोडताय असं तिरकत सोडलेलं आहे बीम, तर त्यावेळेला तुमचा बीम इथं दिसतंय त्या स्पॉटला. आता ज्यावेळेला तुम्ही हे चेंज करताय, जसं जसं तुम्ही हे चेंज करताय बघा, जसं तुम्ही हे अँगल बदलताय हा स्पॉट खाली 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 येत आहे, खाली खाली या बरोबर या बॉर्डर पर्यंत येत आहे. आता बघा हे बरोबर हळूहळू हा स्पॉट इथं पर्यंत येत आहे, खाली आला बघा इथपर्यंत आला. हिथं आल्यानंतर हा स्पॉट ह्या बरोबर ह्या ठिकाणी आला, म्हणजे बघा हिथं स्पॉट आला या ठिकाणी, म्हणजेच काय झालं एक 90° तयार झाला, ह्याला म्हणतात क्रिटिकल अँगल. हिथं तुमचा क्रिटिकल अँगल तयार झाला, अशा वेळेला तो बीम आता वरती दिसणार नाही, हा स्पॉट वरती दिसणार नाही, तो स्पॉट डायरेक्ट हिथं दिसणार आहे लक्षात, म्हणजे डायरेक्टली तो इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन डायरेक्टली हा स्पॉट तुमचा हिथं दिसणार, हिथं 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 आतल्या आतच तो रिफ्लेक्शन होणार, तो स्पॉट तुम्हाला इकडे कुठे दिसणार नाही. आता बघा स्पॉट सगळा गेला, तो स्पॉट डायरेक्ट इथं आला, डायरेक्ट हा इंटरनल रिफ्लेक्शन चालू झाला, डायरेक्ट इथं आला, इथं आला, इथं आला डायरेक्ट, हा स्पॉट इथं आहे, इथं इथं गेला, इथं इथं गेला, ह्याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कधी होतं हे क्रिटिकल अँगलला, ते क्रिटिकल अँगल म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला मी सांगा. तर यामध्ये फक्त एवढंच प्रॉब्लेम काय येते की जो क्रिटिकल अँगल मध्ये तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे, पण तो जेवढ्या शक्तीचा सिग्नल तुम्ही इथं पाठवताय तेवढ्या शक्तीचा सिग्नल तुम्हाला इथं पोहोचत नाही, म्हणजे जेवढ्या वेळेत तुम्ही इथं पाठवलाय तेवढ्याच वेळेत तो इथं पोहोचणार नाही, म्हणजे डाटा सगळ्याच्या सगळ्या इथं पोहोचणार नाही, त्या ठिकाणी डिस्पर्शन होते, ते काय असतंय ते सुद्धा तुम्हाला पुढे कळेलच. कशामुळे ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मुळे होतं, क्रिटिकल अँगल मध्येच तुम्ही अजून बघताय, क्रिटिकल अँगल मध्येच तुमचा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी दिसत आहे. जेवढं तुम्ही अजून ह्याला ही कराल अजून तो क्रिटिकल अँगल तुमचा तयार होतो. अशा पद्धतीने आपण काय बघितलं, क्रिटिकल अँगल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलं. दुसरा आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फायबर ऑप्टिक केबल, फायबर ऑप्टिक केबलचे कार्य सिद्धांत. चित्र 3 मध्ये दर्शवल्याप्रमाणे, हे तर चित्र 3 आहे बा, दर्शवल्याप्रमाणे ऑप्टिकल फायबरच्या ऑपरेशनचे सिद्धांत प्रकाशाच्या वर्तनात असते की प्रकाश नेहमी सरळ रेषेत आणि स्थिर वेगाने प्रवास करतो. यात प्रकाश सरळ रेषामध्ये प्रसारित करतो, परंतु ऑप्टिकल फायबरच्या आत तो प्रतिबिंब होतो. क्लॅडने प्रतिबिंबित केलेला कोट्यावधी आणि ट्रिलियन वेळा ऑप्टिकल फायबरचे आकार प्राप्त करते. खूप प्रभावीपणे आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे असे म्हटले जाते की प्रकाश फायबरच्या बाजूने प्रवास करीत आहे. जर डायलेक्ट्रिक माध्यमात बदल झाला असेल तरच त्याची दिशा बदलते. ऑप्टिकल फायबर मध्ये प्रकाशाचा प्रसार डायलेक्ट्रिक माध्यमाच्या अपरिवर्तक निर्देशकात विचार करणे आवश्यक आहे. तर हे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फायबर ऑप्टिक, मगाशी सांगितलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, फायबर ऑप्टिक केबलचे कार्य सिद्धांत हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. ते काय आहे ते मगाशी तुम्हाला
टोटली प्रॅक्टिकल करून दाखवलेला आहे की टोटल रिफ्लेक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. आणि ते पण कसं होते, क्रिटिकल अँगल तयार झाल्यानंतर तो इंटरनल रिफ्लेक्शन तयार होते. नेक्स्ट बघूया, क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर. क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर, देर आर टू बेसिक वेज ऑफ क्लासिफाइंग फायबर. एक आहे बेस्ड ऑन द मोड्स आणि बेस्ड ऑन इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन वेरीज अक्रॉस द क्रॉस सेक्शन ऑफ द केबल. मोड्स वरून सिंगल मोड आणि मल्टी मोड, मगाशी मी तुम्हाला सांगितलं दोन मोडचे असतात, सिंगल मोड मल्टी मोड. आणि दुसरा एक रिफ्रॅक्शनच्या स्वरूपात सुद्धा त्याच्यावर अवलंबून असणारे दोन असतात, स्टेप इंडेक्स फायबर आणि ग्रेडेड इंडेक्स फायबर. स्टेप बाय स्टेप आपण बघूया. पहिल्यांदा बघूया बेस्ड ऑन मोड्स सिंगल मोड फायबर. आता हा आहे सिंगल मोड फायबर. आता सिंगल मोड फायबर, सिंगल मोड फायबर मध्ये काय होते की एकच बीम असते. सिंगल मोड फायबर मोनो मोड ऑप्टिकल फायबर किंवा सिंगल मोड फायबर ऑप्टिकल वेव्ह गाईड किंवा युनि मोड फायबर असे पण म्हणतात. प्रकारचा लहान कोर व्यास, त्याची साईज किती असते, 3.5 × 10⁻¹⁴ इंच किंवा 9 μ आणि एक क्लॅडिंग व्यास, त्याची रेंज असते 125 μ. तर या ठिकाणी बघा सगळ्यांचंच दिलेलं आहे, पण तो आपला सध्या चाललाय सिंगल मोड. तर सिंगल मोड मध्ये त्याचा जो कोरची साईज असते 9 μ आणि क्लॅडिंगची साईज असते 125 μ. तर सिंगल मोड मध्ये काय होते, हा तुमचा कोर आहे, कोर मधून निघणारा जो बीम आहे तो सिंगलच आहे, लक्षात घ्या सिंगल बीम आहे, म्हणून याला म्हणतात सिंगल मोड फायबर. सिंगल मोड फायबर हे सिंगल मोड फायबर नेहमी नेण्या केवळ प्रकाशाचा एक किरण वाहून नेण्यासाठी डिझाईन केलेला आहे. किरण फायबरच्या लांबीच्या समांतर प्रवास करीत असला तरी बहुतेक वेळेस त्याचे विद्युत चुंबकीय संबंधने फायबरच्या लांबीपर्यंत लंब झाल्यामुळे त्याला ट्रान्सवर्स मोड म्हणतात. तर या ठिकाणी आणि तसंच ह्याचा वापर कुठे केलेला आहे बघा, फायबरचा लहान कोरमुळे सिंगल मोड फायबर टेलिफोन आणि टेलिव्हिजन मध्ये वापरलेले जातात. दिस फायबर्स आर यूज्ड इन टेलिफोन अँड टेलिव्हिजन ड्यू टू स्मॉल कोर्स. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की बाबा हे स्मॉलर डायमीटर आहे, म्हणजे लहान आकारामध्ये आहे. आता इंचेस मध्ये 3.5 × 10⁻¹⁴ इंचेस आणि मायक्रोमीटर मध्ये 9 μ. मायक्रोन्स म्हणले पण तो ते कसं आहे 9 μ, लक्षात घ्या. सिंगल मोड फायबर एकच बीम या ठिकाणी प्रवास करतो. दुसरा प्रकार आहे मल्टी मोड फायबर्स. मल्टी मोड फायबर मध्ये कसं आहे, मल्टी मोड बीम्स यामध्ये प्रवास करतात. तुम्ही याच्यात मल्टी मोड म्हणजे आता बघा, एक ही बीम आहे, एक दुसरा बीम आहे, दोन बीम या ठिकाणी दाखवले म्हणजेच मल्टी मोड आहे. मल्टी मोडचे साईज कसे आहेत बघा, एक आहे 50 μ कोर, दुसरा आहे 62.5 μ कोर. क्लॅडिंगची साईज आहे 125 μ. सो मल्टी मोड फायबर प्रति फायबर अनेक सिग्नल प्रसारित करण्यासाठी MMF प्रकारात 2.5 × 10⁻³⁰ इंच किंवा 62.5 μ क्रमाने मोठे कोरचा व्यास आहेत. प्रकाश कोर मधून जाताना प्रकाश प्रतिबिंबाची संख्या वाढत जाते, म्हणजे आता जेव्हा तुम हा परावर्तित होतो तर त्याची संख्या सुद्धा तिथं वाढत जाते. हे दिलेल्या वेळी अधिक डाटा जाणे क्षमता तयार करते. या प्रकारच्या फायबरसह उच्च फैलाव आणि क्षीणकरण दर असल्यामुळे सिग्नलची गुणवत्ता लांब अंतरापर्यंत कमी होते, म्हणजे पुढं होत ते कमी होत जाते, म्हणजे अटेन्युएशन होतं, शक्ती त्याची कमी होत जाते. जसं जसं ते रिसिव्हर पर्यंत पोहोचतात त्याची लाईटची शक्ती कमी होत जाते. जशी जशी लाईटची शक्ती कमी होते त्याचं अटेन्युएशन होत जातं, म्हणजे त्याची उंची शक्ती उंची कमी होत जाते. मग या प्रकारच्या फायबरसह उच्च फैलाव आणि क्षीणकरण दर असल्यामुळं सिग्नलची गुणवत्ता लांब अंतरापर्यंत कमी होते, म्हणजे तुम्ही हे लांब अंतरापर्यंत याचा वापर करू शकत नाही.
म्हणजेच मल्टीमोड जी आहे ते लांब अंतरापर्यंत त्याचा वापर होत नाही, कारण तिथं काय होतंय डिस्पर्शन होते, म्हणजेच त्या सिग्नलचा फैलाव होतो. फैलाव तर ते पल्सेस कसे असतात तुम्हाला दाखवतो इथं बघा. की आता समजा हे सुरुवातीला असं पल्स सोडलाय तुम्हाला असाच मिळाला तर तो व्यवस्थित मिळालेला आहे, पण तो हे कधी शक्य होतं सिंगल मोड मध्ये. सिंगल मोड मध्ये जसं पाठवलं तसं सिग्नल मिळालं, पण तो तुम्ही असा सिग्नल पाठवला तुम्हाला असा सिग्नल मिळाला म्हणजे असा फैलाव, त्याला म्हणतात डिस्पर्शन. हे असं का होतो तर हे कशामुळे होतं तर हे मल्टी मोडमुळे होतो. लक्षात घ्या मल्टी मोड मध्ये म्हणजे इथं तुमचे सिग्नल्स सगळे सिग्नल्स इथं सगळ्या शक्तीचे सिग्नल शेवटपर्यंत पोहोचत नाही. अजून इथं डिटेल मध्ये कळेल तुम्हाला. इथं तुमचा पल्स पहिल्यांदा असा दिलाय आउटपुटला तुम्हाला असं मिळतं. सिंगल मोड मध्ये काय की असं जे सिग्नल पिल्ला पाठवलाय तर असं सिग्नल आउटपुट मिळेल, पण तू काय सिग्नल असे मिळतात पण आउटपुटला सेम तसंच मिळतं, पण तू फक्त काय होते याची उंची कमी होते म्हणजे अॅट्युनेशन कमी होतं, पण सिग्नल तर चांगले मिळतात फक्त अॅट्युनेशन होतं म्हणजे त्याची उंची फक्त कमी होतं आणि फैलाव काय होत नाही. फैलाव इथं होतो, अॅट्युनेशन पण होतं म्हणजे उंची पण कमी होते आणि प्लस फैलाव पण होतं म्हणजे व्यवस्थित तुमचा वेफॉर्म मिळत नाही. हे प्रॉब्लेम कशाला होते मल्टी मोड मध्ये होते. सिंगल मोड मध्ये हा अजिबात होत नाही. मग सिंगल मोड लॉंग डिस्टन्स साठी, मल्टी मोड हा शॉर्ट डिस्टन्स साठी. तुम्ही लॉंग डिस्टन्स साठी हे वापरू शकत नाही, परंतु हा लॉंग डिस्टन्स साठी मल्टी मोड पाहिजे असेल तर स्पेशल टाइप्स ऑफ फायबर ऑप्टिक आहे तर त्याच्याबद्दल आपण बघूया. आता मोड वरून आपण दोन प्रकार बघितलं, सिंगल मोड आणि मल्टी मोड. आता बेस्ड ऑन रिफ्रॅक्शन मध्ये दोन प्रकार आहेत, स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. या ठिकाणी बघा, आता हे पहिला आहे स्टेप इंडेक्स फायबर. आता स्टेप इंडेक्स फायबर सिंगल मोड आणि मल्टी मोड दोन्ही मध्ये आहे, सिंगल मोड मध्ये आणि मल्टी मोड मध्ये. इथं बघा हा सिंगल मोड मध्ये स्टेप इंडेक्स फायबर आणि दुसरा मल्टी मोड मध्ये स्टेप इंडेक्स फायबर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मगाशीच बघितलं आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरून ह्याचे दोन प्रकार काढलेले आहेत, दोन प्रकार तयार केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या स्वरूपात त्याच्यातला जो स्टेप इंडेक्स फायबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल मोड मध्ये घेतलं तर तुमचा जो सिग्नल दिलेला आहे तेवढा सिग्नल तुमचा आउटपुटला मिळणार. आता या ठिकाणी तुम्ही स्टेप्स का म्हणले तर ह्याला स्टेपसाठी इथं तुम्ही या ठिकाणी पाहायला गेला तर सिंगल मोड मध्ये स्टेप इंडेक्स फायबर तुमचा हा कोर आहे आणि हा सिंगल बीम आहे. तर हा सिंगल बीम स्टेपन या ठिकाणी तुमचा आलेख तयार होतो, स्टेपन डायरेक्टली फरक पडतो या ठिकाणी सिंगलन. आणि हा दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत N1 आणि N2. N1 म्हणजे तुमचा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि N2 तुमचा क्लॅडिंग आहे, क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. मग N1 आणि N2 चे हे डायग्राम दाखवले. N1 चा हा चौकोन आहे आणि N2 चा हा मोठा चौकोन आहे. तर हा डायरेक्टली स्क्वेअर मध्ये डायरेक्ट तुमचा स्टेप बाय स्टेप दाखवलाय म्हणून स्टेप इंडेक्स फायबर. तेच तुम्ही मल्टी मोड मध्ये गेला तर मल्टी मोड मध्ये काय की हा तुमचा आत रिफ्लेक्शन होत असं, इंटरनल रिफ्लेक्शन. तर हा कोर आतमध्ये कोरमध्ये बीम रिफ्लेक्ट होऊन परावर्तित होऊन तुम्हाला आतमध्ये इंटरनल रिफ्लेक्शन होते. तर त्याच्यामध्ये हा जो चौकोन आहे ह्या सिंगल पेक्षा जरा मोठा तयार होतो. पहा म्हणजे N1 हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तर हा मोठा स्टेप तयार होतो. इथं सुद्धा खालच्या बाजूला सुद्धा स्टेप मोठा तयार होतो आणि क्लॅडिंगचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याचा स्टेप जरा छोटा होतो. पण तो हे डायरेक्ट इफेक्ट असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी स्टेप इंडेक्स फायबर या ठिकाणी तयार होतो. मग या ठिकाणी आउटपुट तुम्हाला कमी मिळतंय, या ठिकाणी आउटपुट तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतंय. ह्याला एलिमिनेट करण्यासाठी एक दुसरा फायबर ऑप्टिक तयार केलेला आहे तो म्हणजे मल्टी मोड ग्रेडेड इंडेक्स फायबर. आता सिंगल स्टेप इंडेक्स फायबर मध्ये दोन प्रकार आहेत. दुसरा जो प्रकार आहे ग्रेडेड इंडेक्स फायबर तो एकच आहे, तो म्हणजे मल्टी मोड मध्येच वापरला जातो, मल्टी मोड मध्ये. तर याच्यामध्ये काय की तुमची जी बीम आहे, तुमच्या त्या कोर मधून वाहणारी जी बीम आहे तो बीम अशा गोल आकारामध्ये, म्हणजे इथं तुमचा जो कसा असतो डायरेक्टली वरती जाऊन परावर्तित होतो, डायरेक्ट रिफ्लेक्ट होतो, इमिडिएट रिफ्लेक्ट होतो, लगेच रिफ्लेक्ट होतो.
परंतु हित काय होते लगेच रिफ्लेक्ट होत नाही. हितला जो कोर असा तयार केलेला असतो ज्या वेळेला प्रकाश याच्यावर पडतो या आतल्या कोरच्या बाउंड्रीला तर बाउंड्रीतून हे गोल आकारामध्ये परावर्तित होतं. म्हणजेच त्याला पॅराबॉलिक म्हणतात, गोलाकारामध्ये पॅराबॉलिक. परत हे खाली आला इथं पण आढळून तो पॅराबॉलिकच परत वरती परावर्तित होतो. ह्याला म्हणतात ग्रॅज्युअली किंवा ग्रेडेड. तर ह्याचा आलेख बघितला तर बघा हा जो कोरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असा गोल आकारामध्ये आहे ह्याच्यामुळे काय होते इथं तुमची शक्ती वाया जाते ह्या लगेच इफेक्टमुळे आणि बरेच सिग्नल्स या ठिकाणी लॉस होतात. पण इथं काय होते लाईट प्रकाश लॉस होते पण इथं काय होते तुमचे सगळे सिग्नल लगेच रिफ्रेक्ट लगेच इफेक्ट होत नाही ग्रॅज्युअली परावर्तित होते. त्याच्यामुळे काय होते सिग्नल्स तुम्हाला जास्त प्रमाण आउटपुटला मिळत म्हणजे जसं या ठिकाणी दाखवले बघा पॅराबॉलिक्स आकारामध्ये आहे तर तुमचे सिग्नल जे तुम्ही पल्स पाठवलेलं आहे तेच सिग्नल तुम्हाला आउटपुटला मिळते बघा. इथं काय होत होतं त्या सडन इफेक्टमुळे तुमचा सिग्नल असा डिस्पर्शन मध्ये मिळायचा फैलाव डिस्पर्शन म्हणजे असा फैलाव असायचा. आता ह्याचा आपण डिटेल मध्ये अजून लॉसेस बघणार आहोत अजून त्याला तुम्हाला अजून पुढे कळेल किंवा ऍक्च्युली हे डिस्पर्शन किंवा फैलाव म्हणजे काय. आणि इथं तुमचा जो मल्टी मोड ग्रेडेड इंडेक्स आहे या ठिकाणी तुमचा सिग्नल सेम तसंच देणार आहे. फक्त इथं एकच तोटा काय याची अटेन्युएशन होते याची उंची फक्त या ठिकाणी कमी होते. अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर बघितले बेस्ड ऑन मोड सिंगल मोड मल्टी मोड. दुसरा स्टेप बेस्ड ऑन रिफ्रॅक्शन स्टेप इंडेक्स फायबर आणि ग्रेडेड इंडेक्स फायबर. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन द सिंगल मोड अँड मल्टी मोड ऑप्टिकल केबल. तर हा सिंगल मोड आहे हा मल्टी मोड आहे. सिंगल मोड मध्ये एकच बीम आहे मल्टी मोड मध्ये एकापेक्षा जास्त बीम्स आहेत. तर फरक कसं दिलाय बघा की ह्याचा जो स्मॉल कोर आहे ह्याचा कोर जो आहे तो 9 मायक्रॉनचा आहे ह्याचा 50 मायक्रॉनचा आहे मल्टी मोडचा. सिंगल मोड मध्ये लेस डिस्पर्शन आता बघा इथं कमी फैलाव तुम्हाला आउटपुटला कमी फैलाव मिळते इथं तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर फैलाव करण्यास अनुभव देते आणि म्हणूनच सिंगल गमावते. तिसरा फरक आहे सिंगल मोड मध्ये सुटेड फॉर लॉंग डिस्टन्स म्हणजे सिंगल मोड लॉंग डिस्टन्स साठी वापरले 3 किलोमीटर पर्यंत मल्टी मोड शॉर्ट डिस्टन्स साठी म्हणजे 2 किलोमीटर पर्यंत. सिंगल मोड मध्ये यूज लेझर वापरला जातो लेझर डायोड्स वापरले जातात सिंगल मोड मध्ये आणि मल्टी मोड मध्ये तुम्ही दोन्ही वापरू शकता एलईडी पण वापरू शकता लेझर पण वापरू शकता. जास्त करून एलईडीचा वापर केला जातो मल्टी मोड मध्ये. तर डिफरन्स बिटवीन द सिंगल मोड अँड मल्टी मोड ऑप्टिकल केबल. नंतर आहे स्पेसिफिकेशन तपशील. आता याच्यामध्ये आयएसटी स्टँडर्ड आहे इन्फॉर्मेशन सर्व्हिस अँड टेक्नॉलॉजी माहिती सेवा आणि तंत्रज्ञान डेटा संप्रेषण सेवांना समर्थन देण्यासाठी सध्या 62.5x125 मायक्रॉन मल्टी मोड आणि 8.3x125 मायक्रॉन सिग्नल मोड फायबर ऑप्टिक केबलची स्थापना निर्दिष्ट करते. फायबर ऑप्टिक केबल आणि संबंधित हार्डवेअरची निवड आणि स्थापना करण्यासाठी खालील आयएसटी वैशिष्ट्ये विश्वसनीय आणि सुसंगत फायबर ऑप्टिक मीडिया इन्फ्रास्ट्रक्चर सुनिश्चित करण्यासाठी आहेत. आणि शेवटी बघूया फायबर ऑप्टिकचं तपशील स्पेसिफिकेशन. मगाशीच आपण बघितलं याच्यामध्ये डिटेल स्पेसिफिकेशन दिले सिंगल मोड आणि मल्टी मोड मध्ये. सिंगल मोड मध्ये काय फायबरची जाडी 8.3x125 मायक्रोमीटर आणि मल्टी मोड मध्ये 8.3x125 मायक्रोमीटर. नंतर दुसरं स्पेसिफिकेशन आहे सिंगल मोड मध्ये वेव्ह लांबी वापरण्यासाठी 310 नॅनोमीटर ते 1550 नॅनोमीटर. तसंच याची वेव्ह लांबी आहे मल्टी मोड मध्ये 850 नॅनोमीटर ते 1550 नॅनोमीटर. नंतर या ठिकाणी याचं जास्तीत जास्त क्षोभकरण अट्युनेशन किती आहे 1 dB/1 decibel/km आणि ह्याचे अट्युनेशन क्षोभकरण आहे 1.5 dB/km मल्टी मोड मध्ये. आता अट्युनेशन म्हणजे काय तुम्हाला मागे सांगितलेलं आहे अट्युनेशन म्हणजे शेवटी जे रिसिव्हरला जो ऑप्टिकल
फायबरच्या आउटपुटला जो सिग्नल मिळणार आहे त्याचं शक्ती उंची कमी झालेली असते तर ते अटेन्युएशन किती असते मल्टीमोडमध्ये तर 1.5 dB पर किलोमीटर नाही इथं असते 1.0 dB पर किलोमीटर. दुसरा चौथा आहे सिंगल मोडमध्ये तपशील 180 किलोग्रामच्या तन्य भारचे समर्थन करण्यास सक्षम आहे म्हणजे 180 किलो दिल्यानंतर तेवढ्याने ताणलं तरी ते त्याला काही होत नाही सिंगल मोडला. सेम ते स्पेसिफिकेशन मल्टी मोडला पण आहे. पाचवा मुद्दा आहे तपशीलला सिंगल मोडमध्ये किमान क्रश प्रतिरोध क्षमता 152 किलो पर सेंटीमीटर आहे म्हणजे एवढ्या ह्याला तो पेलू शकतो एवढा ह्याला तो विरोध करू शकतो 152 किलो पर सेंटीमीटरला. तसंच इथं सेम तेच स्पेसिफिकेशन आहे मल्टीमोड फायबरमध्ये सुद्धा. तसंच सहावा मुद्दा आहे केबल घट बफर केलेले असावे म्हणजे फायबर क्लॅडिंग लेअरमध्ये सैलपणे ठेवू नये. मल्टीमोडमध्ये केबल घट बफर केलेला असावे म्हणजे फायबर क्लॅडिंग लेअरमध्ये सैलपणे ठेवू नये. अशा पद्धतीने फायबर ऑप्टिकचा टॉपिक संपलेला आहे.